पहिले आई वडिलांबरोबर बसून राहतो. हा वडिलांच्या बरोबर. वडिलांचं काय नाव तुमच्या? तुकाराम रावजी कांबळे. हा आईचं नाव तालाबाई तुकाराम कांबळे. हा मी एकच मुलगी होती त्यांना. हा हा त्याच्या बरोबर मी भजनात जायचे ना. हा म्हणजे म्हणता म्हणता माझ्या वडील तारे वाजत होते. हा मी तारे वाजवायचे. मी तारे वाजतो खंजरी वाजते. मग आता बरोबर म्हणता म्हणता ते भजनाच माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून सरे जेव्हा नाद आमच्या घरगुंडी होता कोणते बी भजन म्हणत कबीर पंथ सांप्रदायिक शास्त्र संगीत एकतारी श्री वचन सगळे जेवढं प्रथम भजन असते प्रमाण दि तेवढं भजन माझ्या पाठ असत. नाथपंथाचे पण भजन ब्रह्मानंदी काय असते? ब्रह्मानंदी भजन म्हणजे त्यावर भजन असते. भजनातून जसं जे परबदर होत की जसं चांगल्या रस्त्याला लागायचं प्रेमाना घर मग तुझ्याला वृषाभर असे ते ब्रह्मानंदी भजन आहेत. काही श्री बच्चनचे भजन आहेत, निराकार निर्गुणचे भजन आहेत, कबीरदासाचे भजन आहेत, असे भरपूर एक तारीवर म्हणजे सगळं भजन चालतं. त्याच्यातलं मी अशी होते की एक तारीवर मी सगळेच भजन म्हणायचे. सांप्रदायिक भजन म्हणायची, भावगीती म्हणायची, आणखीन कबीरी पंथ म्हणायची, अजून शिडी बच्चे ब्रह्मानंदी जे भजन आहेत ते पुरे म्हणतो. गुरुदास महाराजांचे भजन असे भरपूर भजन, काळूबाबाचे सख्या खूप गायले. तुम्ही आळंदीला पण काही कार्यक्रम केला होता ना, तो काय कार्यक्रम झाला होता? आळंदीला तिथे भजनाचा कार्यक्रम होता. मी मीराबाई जायत होते. मीराबाई म्हणजे मीराबाईचे शासनाचे कार्यक्रम होते, सोबत गेलते मी. मग तिथे भजन मला ऐकू आलं, मी तिथं गेले ऐकायला. भजन भजन चांगलं ताला स्वरामध्ये म्हणलं. मग मी बी एक भजन म्हणतो तिथं बॅकग्राऊंड सॉरी ज्ञानेश्वर महाराजांचं भजन म्हणतो. तिथे मी पाच झाले होते. तुमचा तो वादविवाद असा जो आपण म्हणतो तसा पण झाला होता ना त्या महाराजांच्या बरोबर? वादविवाद म्हणजे? वादविवाद म्हणजे ते भजन निराकार निर्गुणीचे. ते काय असतं निरागुण निराकार? निराकार निर्गुणी म्हणजे अशी असते ती आपल्या देहाची गरज असते तिच्या. जे देहावरलं भजन असतं आत्मने आणि भजन. निराकार निर्गुणीचे म्हणजे निर्गुणीचा सगुणात गेला असे ते म्हणजे त्याचे हे असते प्रश्न. त्या ज्या माणसाने आपल्यावर जर निराकारीचे भजन म्हणलं तर आपल्याला एकूण निर्गुणाचे भजन म्हणावं लागतं. असं सांगता येईल का तुम्हाला म्हणजे तो कसा म्हणतो तुम्ही कसं उत्तर देता असं एखादं सांगा बरं असं म्हणजे तो कसं विचारता आणि तुम्ही कसं उत्तर देता? जे त्या म्हणत होता निराकार निर्गुण पाया रचला चिरबंदी अरे उभारले रावळया तुम्ही बसवलंदी उभारले रावळया तुम्ही बसवले नंदी. म्हणजे उभारले रावळा आतमध्ये बसवले नंदी हे आपला आत्मा. मग इकून जर मला जर भजन त्याला जोडी म्हणायचं असलं तर मग मी ते जे निर्गुणीचं भजन आहे ते मी सादर करत होते की निराकार निर्गुणीचा आला कोलाटी अरे ब्रह्मरूपाचा ढोल याला पडल्या ब्रह्मगाठी किती ढोलाला गाठी पंडिता बेरीज कर मोठी. जे आपल्या शरीरामध्ये रेज रक्त नाडे आकार निर्गुण सगुण आहे मग त्या नाडे किती आहेत? असा मनसा दृष्ट कल्पना जे आपल्या शरीरामध्ये आहे ते ह्या कुठं पोटून शोध लागत ते ना भजनातून मी त्याला विचारतो महाराज. आणि मग तो त्याचं परत उत्तर देणार? हा त्याचं आलं तर ठीक आहे नाही तर मग मी तर दुसरं भजन म्हणून दाखवायची त्यांना माझ्या भजनाचं उत्तर द्या. असं हे किती वेळ चाललं? असे संध्याकाळचे समजा 7 वाजता तिथे बसली ना भजनाला तर सकाळी 8-9-10 वाजता तुझी 12-12 घंटे. हा मग काय झालं फायनल? काय झालं फायनल? मग मीच पाहिजे त्याचे भजनाचं तोड त्या लागू असते त्याला आलोच की ना पाहिजे. वडील गेल्यानंतर तुमच्यावर जी काही दिसलं
आणि तुम्ही गाव सोडून इकडे आलात आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं इथंच राहून तो खूप पावसाचा प्रसंग होता, बाहेर कुठेतरी गेलात तुम्ही, तो काय होतं जरा सांगा ना तुमच्या आयुष्याबद्दल, जे तुम्ही सहन केलं काय काय इथपर्यंत ते जरा सांगा ना. आयुष्यामध्ये असं झालं होतं की जे मी पहिल्यापासूनच सांगते सगळ्याला माहिती झालं आई वडील गेले, मालक गेले आणि दोन मुलं आणि मुली आणि तिघ बायले समजा आम्हाला जगत करून होत, पण आमचे जे सबका मास्तर आहे मास्तर मध्ये जास्त साथ दिली. मीराबाई मध्ये आम्ही कार्यक्रमाला आलो दोघ झालं, मीराबाई सगळे कार्यक्रम करत होतो, मीराबाई 300 रुपये वजन आम्हाला पैसे देत होते. मी ज्या युट्यूब झाली आम्हाला ते 300 रुपये रोज पुरत नव्हता, भाड्यानं खोली घेतलेली होती, त्या भाड्याचा भाडं भरल्याने गेलं तर आम्हाला सगळ्या खोल्यातून काढून देतो. मग इथे येऊन राहायला लागलो की या गायरानामध्ये आम्ही झोपडी केली त्या ताडपत्रीची आणि त्याच्या खाली राहत होतो. आम्ही सकाळी 7 वाजता तारे घेऊनसरी बाहेर पडतो ज्या ठिकाणी. आणि आज मला सांगायचं की खरोखर बाबासाहेब होते म्हणून मी जोत राहील. बाबासाहेबाचे उपकार माझ्यावर की बाबासाहेबाचं बाबासाहेबांचे गीत गाऊन सनी मे मुला बाळाला पोचले. या ठिकाणी इथून मी परवा सांगला सर की जास्त जास्त जे गाणे रस्त्याने म्हणून चालत होते की एका किल्ल्यात मध्ये मी 25-25 गाणं म्हणत असं एक एक गाणं रिपीट रिपीट म्हणायला लावत होते. तर त्या 4 वाजेवर एक सारखी गाणी म्हणत होते. सगळे मी गाणे ऐकत होते, मला दक्षिण देत होते, गाणे गुन्हे जे काही नाही मला सगळे देत होते आरामाचे. ते गाणे म्हणायचे बरेच असे गाणे पाठ करून दिले. मी जास्त जिथं निवास झाला तिथं बाबासाहेबांचे गाणे म्हणून प्रबोधन केलं. इथं प्रपंच आणलं बाबासाहेबांनी इथं आणलं की बाबासाहेबांचेच मुळ आपण एवढं झालो आणि समाजाने जास्त सहकार्य केलं, समाजाचे जास्त उपकार. मी समाजाचे मी उपकार मानते, पण असं वाटते ध्यानानं सगळ्या घरातले बसले मला भावाने मला भेट दिली बहिणीला त्यांनी बरं सहकार्य केलं, पण मला आज मी त्या घरात बसलो मला लोकांचं ध्यान तसं जे ज्या गायरणामध्ये हे लोक राहतो या लोकांचं ध्यान कम सगळी मला एकट्यालाच रोग येतो की आपण चांगल्या घरात बसतोय मला सहज तिथे शासनाला तेच मागली नाही. या गायरण सगळंच करू बाई मी होऊ शकत सर सगळेच कलाकार नाही आहे. मी एक संघर्ष केला बाबासाहेबांचा, बाबासाहेबांचं गाणं गायचं ते बाबासाहेबांना मला पुढे नेलं, पण सगळे असे करू शकत नाही ना. कष्टकरी आहे, कामगार आहेत, भरपूर लोक आहेत तिथे. आमचा पुढे समाज आहे